मित्रांनो, 1600 ते 1800 या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामधील किल्ले हे कोणत्याही राजवटीचे श्वास मानले जायचे आणि आपण लहानपणापासून आपल्या शालेय जीवनामध्ये किल्ल्यांचं महत्त्व आणि बऱ्याच किल्ल्यांची माहिती आपण घेतलेली पाठ्यपुस्तकातून. बऱ्याचशे किल्ल्यांची महाराष्ट्रातली आपण माहिती घेतली, बट आपली राजधानी तुम्ही म्हणाल किल्ल्यांबद्दल का बोलायला लागला आज एकदमच. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिलॉग हा आपल्या मुंबईमधील अननोन, म्हणजे आपण ज्या किल्ल्यांची अनभिज्ञ आहोत, बरोबर ना? हां, तर आपण ज्या किल्ल्यांची अनभिज्ञ आहोत अशा किल्ल्यांची माहिती आपण घ्यायला जाणार आहोत. सो लेट्स गो. मित्रांनो, तुम्हाला समजत असेल की आम्ही आता कुठे निघालेलो आहे. म्हणजे पहिलं डेस्टिनेशन आहे आमचं सायन फोर्ट. सायन फोर्ट कुठे आहे? इथून पुढे आहे का? मुंबईच्या पहिल्या किल्ल्यावरती आलेलो आहे, साईंच्या किल्ल्यावरती. मित्रांनो, हा जो किल्ला आहे तो स्टेशनपासून 500 मीटर अंतरावरती आहे आणि हा जो किल्ला आहे तो ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे ब्रिटिशांनी बांधलेला 1969 आणि त्याच्यानंतर 1925 या किल्ल्याला ग्रेड 1 हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून सर्टिफिकेट दिलं, नावाजलेलं आहे. तर मित्रांनो, बघूया आता या किल्ल्याची अवस्था नक्की काय आहे. ह्याला काय असं बेस वगैरे काय ठेवलेलं नाही, अशीच टाकून दिली गेली. हा किल्ला आहे असं वाटतच नाही, सगळे पडलेलं आहे, घरासारखंच वाटतं. किल्ल्याचं स्वरूप वाटत नाही, नक्की काय आहे, कशाचं स्ट्रक्चर ते समजतच नाही. हे बहुतेक मेन आपल्या दिवाबत्तीसाठी केलं असणार आहे, हे अंदाज माझा, मला माहीत नाही एक्झॅक्टली. डोर तर वाटते हे पहिले डोरच नाही आहे, ओपन आहे. लाकडा तर यायचं दिसतंय थोडंफार, पण इथे जो दरवाजा असायला हवा होता. मित्रांनो, मला इथल्या गार्ड्सनी माहिती सांगितली, हा किल्ला किल्ल्यासारखा का नाही दिसत. तर हा किल्ला फक्त टेहाणीसाठी, म्हणजे मुंबईवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा मुंबईमध्ये कोणी जर एंट्री करत असेल त्यासाठी हा किल्ला बांधलेला आहे, म्हणजे मुंबईच्या बॉर्डरवरतीच हा किल्ला. सो जसं की तुम्हाला माहिती, सायन हे मुंबईच्या बॉर्डरवरती आहे. सो गुड, नाही तरी आहे ना, ठीक आहे, स्कूल नाही तरी आहे. किल्ला किल्ला ना यो. तर मित्रांनो, मी आलो आत्ता धारावीमध्ये, यस, आपल्या आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी, स्लम एरिया. बट या एरियाला खूप महत्त्व आहे, खूप गोष्टी आहेत इथे,
ते काय मी सांगत नाही। तर मित्रांनो, हे धारावी इथं का वसलं आहे ह्याचं कारण आपल्याला माहीत नाही आहे। त्याचं कारण हे आहे, मुंबईमध्ये शहरीकरण होत होतं, भरपूर फॅक्टऱ्या येत होत्या, भरपूर कामं येत होती, आणि तिथे काम करण्यासाठी जी कारागिरी यायचे, जे लोक यायचे, त्या लोकांना राहण्यासाठी जी व्यवस्था होती ती इथे केली होती। ती मुंबईच्या वेशीवरती, म्हणजे सायांच्या क्रीकवरती, जो काय आहे तो, आणि इथे लोकांनी त्यांची वस्ती वसवली, आणि ती वस्ती अशी वाढत गेली। त्याचं कारण पण असं की मुंबईची पण आपली प्रगती होत गेली, खूप लोकसंख्या वाढत गेली, खूप मुंबई मोठी होत गेली, त्याच्यामुळे इथली लोकवस्ती पण वाढत गेली। सो गावाकडून जेवढे पण लोक इकडे आले होते त्यांनी आपलं स्थानच हे बनवून टाकलं, म्हणजे आपलं घरच बनवून टाकलं। सो हेच याच्यामागचं कारण आहे। मी ते रिवा रिवा म्हणून विचारत आलो आहे। रिवा किल्ला कोणाला सांगताच येईना? हां, रिवा फोटोच आहे ना, पण लोकांना माहीत नाही ना। रिवा फोर्ट म्हणजे काळा किल्ला। अरे यार, खूप एक्सपेक्टेशन होते मला या इथं आल्यानंतर ना, पण यार म्हणजे सायन्सचा किल्ला कितीतरी पटीने चांगला वाटतोय मला या कंपॅरिझनमध्ये। आणि जसं की मला इथल्या मित्रांनी सांगितलं, या इथं एक गुहा होती जी डायरेक्ट सायनच्या किल्ल्यावरती निघायची, म्हणजे सेम सायनचा किल्ला ज्याने बांधला, ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने सायनचा किल्ला बांधला, आणि हा सुद्धा त्यांनीच बांधलेला आहे। आणि दोन्हींचं काम सुद्धा तेच होतं, शत्रूवरती लक्ष ठेवणे, म्हणजे या किल्ल्यावरून ते शत्रूवरती लक्ष ठेवायचे। आणि या किल्ल्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याचं कारण पण इथली लोकलच आहेत। इथल्या मित्राने सांगितलं की ह्यांचा एक मंडळ आहे, म्हणजे गणपती मंडळ आहे, त्या मंडळाने या किल्ल्यावरची सगळी साफसफाई केली होती, पूर्ण साफसफाई केली होती 15 ऑगस्टच्या दिवशी। पण नंतर न एक 20 दिवसानंतर आल्यानंतर बघतो तर ही अवस्था झालेली आहे। म्हणजे फक्त 20 दिवसातच ही जर अवस्था या गडाची होत असेल, मग नंतर काय बघायलाच यायला नको आपण। तर मित्रांनो, धारावीवरून मी आत्ता टॅक्सी पकडलेली आहे, आणि आता मी निघालो आहे माहीम फोर्टला। माहीम फोर्ट जवळ पडू शकतो मला वाटतं इथून धारावीपासून। खूप जुनं पोलीस स्टेशन आहे इकडे, 1923 मध्ये बांधलेलं आहे यार, माहीम पोलीस स्टेशन, मस्त। लंडन से सब आता है, मैगजीन निकालता है, अगर लेके जाके हमारा फोटो है ऐसा ऐसा, क्या बात है यार। गार्ड आता है लोग के साथ। हाँ हाँ, गार्ड इंग्लिश के बाद हिंदी में ट्रांसलेशन करता है, हिंदी का इंग्लिश में ट्रांसलेशन करके बताता है। अगर पानी का भाव उतरे ला रहता था ना, आपको पीछे लेके जाता था। एक से एक सीन है, बड़ा बड़ा धुआं दीवार ले भूखता है। पुराना पुराना चीज है क्या? पुराना एकदम जैसा, मतलब पहले जमाने का ब्रिटिश के टाइम का जहाज जो आता था, वो अपन उसका फोटो ले सकता है। और ऐसा शिवाजी का भूखता है, उसका ले सकता है। ये पूरा झोपड़पट्टी दिखेगा आपको, बहुत अच्छा अच्छा सीन है। मगर आप गलत टाइम पे आए, आपको बताएगा ना। इतना अच्छा, चलो यार, थैंक यू। क्या बात है, काय मस्त माहिती दिली यार। साउथ अफ्रिका, ओके। जा सकते ऐसा कुछ नहीं, पतली गली है क्या? चलो देखते ना आगे जाके। चलो अरे काय दिसत नाही, जायचे काय? चल ना पुढे जाऊन बघूया। हळू 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 चल ना पुढे, चल चल चल, थांब लाईट दाखव तुम्ही। अरे बापरे, मी तर घुसतच नाही तू आतमध्ये जाऊ शकत नाही, म्हणजे बॅग। अरे बापरे, ए मी अडकलो।
कॅमेरामन कसा मागे राहू शकतो? क्या बात है यार, कसे राहतात ही लोक इकडे? अरे कुठे रस्ता? बहुत एडवेंचरस यार, उसका एंड नहीं मिला बट यार। मित्रों खरच ही मस्त गुहा होती, अडकलो तो आम्ही थोडक्यात थोडक्यात चुकलो। तर मित्रांनो जे काय तुम्ही बघितलं ही अवस्था आहे आपल्या माहीम किल्ल्याची। मित्रांनो माहीम हा किल्ला 875 वर्षापूर्वीचा आहे आणि याला राजा प्रताप बिंब याने बांधला होता। पण हा जो किल्ला आहे तो बऱ्याच राजवटीमध्ये नांदलेला आहे, ब्रिटिशांच्या काळात होता, शिवाजी महाराजांच्या काळात होता। सो या किल्ल्याला महत्त्व असं आहे की हा किल्ला समुद्रावरून येणाऱ्या कोणत्याही दुश्मनावरती वॉच ठेवण्यासाठी होता, म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी होता। म्हणजे इथूनच जास्त करून बोटींमधून माल वाहतूक होत होती। तर मित्रांनो मी आत्ता माहीमवरून बस पकडली आणि आता निघालो आहे बँड्रा फोर्टला। मला लीलावती हॉस्पिटलला उतरावं लागणार आहे आणि तिथून मग मला ऑटो करावं लागणार आहे, डायरेक्ट बस नाही आहे बहुतेक। सो हां तर मित्रांनो हे जे आहे ते लीलावती हॉस्पिटल आहे। हां फर्स्ट टाइम बघतो, खूप मोठं आहे यार। अरे हां ऑटो ऑटो बांद्रा फोर्ट बँड स्टँड। मित्रांनो बांद्रा फोर्ट बोलले की कुणाला समजतच नाही आणि बँड स्टँड बोलले की चला। मित्रांनो ते बघा त्या तिथे मन्नत बंगल्याची पार्टी आहे, शाहरुखचा बंगला आहे हा आणि तिथे लोक त्याचे फोटो काढतात, म्हणजे त्याच्यासोबत त्याची सेल्फी काढून येऊन जातात। सही सही म्हणण्यापेक्षा प्रेम। तर मित्रांनो मला इकडे काय व्यवस्थित व्हिडिओ नाही घेता येत यार, म्हणजे हवा भरपूर आहे, पब्लिक पण भरपूर आहे आणि या इथं व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे। सो तरी पण मित्रांनो मी जरा कोपच्यात येऊन व्हिडिओ घेतो आहे। हा जो गड आहे तो पोर्तुगीजांनीच बांधलेला आहे आणि काहीतरी 1700 हा गड बांधलेला आहे त्यांनी, याचं काम पण तेच, म्हणजे समुद्रावरून येणाऱ्या जहाजांवरती लक्ष ठेवायचं। सो चला मग एन्जॉय करतो मी पण। तर मित्रांनो आजचा अनभिज्ञ किल्ल्यांचा सफर इथेच थांबूया आणि 4 किल्ले करता आले आज मला, त्यातले 2 मला आवडले, सायनचा आणि हा बँड्राचा। बाकी 2 मध्ये माझी निराशा झाली, म्हणजे जी काय अवस्था त्यांची झालेली आहे ती खूप दयनीय झालेली आहे। आणि हां ऑफकोर्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा। बाय बाय।